ही जी गाडी आहे ही 2014 ची आहे. तर ज्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस हा जो सायलेन्सर आहे याला सरकारने मान्यता दिलेली आणि बाकी तर काय मी आत्तापर्यंत म्हणजे हा जो अनुभव आहे म्हणजे तुमच्यासोबत बोलण्याचा रायडिंग करता करता हा माझ्यासाठी नवीन आहे. आणि बाकी तुम्ही जर बघत असाल मी फार स्लो गाडी चालवतो. याचं कारण असं आहे की मला रेकॉर्ड झालं का बघतो जरा त्याच्यानंतर पुढचा डिसिजन घेतो. उजवीकडे दिशी बघतोय आपली सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर 2000 सबस्क्रायबर्स हे पूर्ण झालेत तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. कधी वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर 2000 सबस्क्रायबर्स होतील. आता मनामध्ये असे वेगवेगळे प्रश्न असतात की मी नेमकं करतो काय काय करतो. त्याचं सांगण्यासारखं माझ्या लाईफमध्ये काय नाही आहे म्हणजे असं इंटरेस्टिंग सांगण्यासारखं काय नाही आहे माझ्या लाईफमध्ये. पण तरी पण तुम्हाला सांगतो. तुम्ही नदी बघताय ही कोयना नदी आहे हिवाली आणि नदीच्या किनाऱ्यावरच आपलं येडोबाचं मंदिर आहे. हे मंदिर आहे पुढं जे दिसतंय भारी असं मंदिर आहे. एक नंबर वाटतंय. गावाकडे आल्यावर तर दिसतंय आयला कॅमेरामध्ये कॅप्चर होते की नाही काय माहिती. साहेब रायडर शेड कुठे आहे तुम्ही? नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर मी इथं पुण्याला आलेलो 20 सप्टेंबरला. 20 सप्टेंबरपासून आत्ता 9 ऑक्टोबरपर्यंत इथंच आहे आणि लिटरली ऑलमोस्ट 20 सप्टेंबरला हा शेवटचा कॅमेरा धरलेला होता. त्याच्यानंतर आज धरतो आहे कॅमेरा हातामध्ये म्हणजे ऑलमोस्ट भरपूर दिवस झाले. सांगायचं म्हणजे तर इथं आता पुण्यामध्ये मला आला आहे कंटाळ. त्यासाठी म्हणलं की चला गावाला पण जाऊया. आणि ह्याच्या व्यतिरिक्त झालं आहे काय की माझा एक मित्र आहे अनिकेत, त्याला तुम्ही सातार भैरीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याचा आहे उद्या साखरपुडा म्हणजे 10 ऑक्टोबरला त्याचा साखरपुडा आहे. तर म्हणलं आहे शनिवार रविवार आपल्याकडे टाईम तर म्हणलं चला जाऊन यावं. आणि आज आपण काहीतरी वेगळं करतोय. वेगळं करतोय म्हणजे आपण आज करणार आहे मोटो ब्लॉगिंग. तर बघूया आपल्याला जमत आहे का. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा, सजेशन्स द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. खरं तर काहीच आयडिया नाही आहे की मोटो ब्लॉगिंगमध्ये काय करायचं म्हणजे ॲक्च्युली मी मोटो ब्लॉगिंग केले याबद्दल मी तुम्हाला ज्यावेळेस आपण गाडीवर सवार होऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. आणि आपण ॲज युजल आपण जाणार आहे आपली मोटरसायकल घेऊन. रॉयल एनफील्ड माझ्याकडे आहे क्लासिक्स 350, फक्त जुना मॉडेल येते. त्याच्याविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगतोच ज्यावेळेस आपण गाडी उभासू. तर आज भरपूर अशा थोड्या गप्पा गोष्टी होणार आहेत. जसं की आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये 2000 सबस्क्रायबर्सचा टप्पा हा पूर्ण केला आहे. जोपर्यंत हा व्हिडिओ येईल सहसा 2100-2200 तरी होतील सबस्क्रायबर. बाकी बघू काय होतं. तर आत्ता वाजलेत 9:15 वाजलेत. तर 9:15 म्हणजे माझा ॲक्च्युली प्लॅन होता 8 वाजता निघायचा पण झोपच एवढी लागलेली की म्हणलं जाऊ द्या. 8:30-9:30 उठलो. आता आंघोळ वगैरे करून सगळं रेडी वगैरे झालं आहे. रेडी म्हणजे रायडिंग गिअर्स वगैरे सगळे बाहेर काढून ठेवलेत. गाडीवर थोडं सामान वगैरे लोड केलं. सामान तसं मी काही घेऊन जाणार नाही, फक्त 2 दिवस जायचं. साधारणतः रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी दुपारपर्यंत मी परत येण्याचा प्लॅन आहे. आणि झालं काय, आपला बाबू शेटचा फोन आलेला. म्हणलं की सळवे या गावामध्ये मस्त अशा टिपऱ्या खेळत होते तर म्हणलं चला म्हणलं आज संध्याकाळी टिपऱ्या पण खेळायला जाऊ. मे बी तुमच्यासाठी मी तो व्लॉगही शूट करेल. गावाकडच्या गप्पा गोष्टी वगैरे भरपूर दिवस झाले ना आता, नाही म्हणलं तर 1/2 महिना झाला की गावाकडे काय काय झाले. तर बाबूच्या तोंडून आपण सगळ्या गोष्टी ऐकाव्या. आता हा फक्त फ्युचर प्लॅन कसा एक्झिक्यूट होतो हे आपल्याला तिकडे गेल्यावरच समजेल. आणि अजून काय, ठीक आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो म्हणजे आपलं ज्यावेळेस मी आपलं सुटअप होईल, ज्यावेळेस मी आपला रायडिंग गिअर्स वगैरे घालेल त्यावेळेस आपण भेटूया पुन्हा एकदा. तर आपण आता पूर्ण सज्ज झालेलो आहे आपल्या रायडिंगसाठी. हे आपली रायनॉक्सची टँक बॅग आहे. त्याच्यानंतर हे आपले ग्लव्ज आहेत. हे जॅकेट मी घातलं आहे रायनॉक्सचं. त्याच्यानंतर आपल्याकडं आहे हे हेल्मेट. आणि जसं की आपल्याला मी तुम्हाला म्हणलं मोटो ब्लॉगिंग करायचं आहे तर हा मोटो ब्लॉगिंगचा सेटअप आहे. हा सहसा 1 आठवडा झालं मी केला आहे. होपफुली सगळं काम होईल. बाकी हा माईक वगैरे दिसत आहे, माईक वगैरे सगळं टाकलं आहे जेणेकरून मी तुमच्याशी बोलू शकतो. आणि ड्रोन बॅग पण घेतली. हा ड्रोनचं सांगायचं झालं तर ड्रोन बॅग ह्यासाठी घेतले कारण की जसं की भरपूर लोकांनी, जसं की तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्युअर असाल तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये एक पोस्ट टाकलेली की एरेडचा ब्लॉग हा
एराड ह्या गावाचा व्लॉग हा थोडा डिले होईल. तर त्याचं कारण असं झालेलं, व्लॉग वगैरे मी एडिट करायला बसलो तर असं समजलं की म्हणजे अर्ध शूट झाले, पूर्ण प्रॉपर गावाचं शूट झालं नाही. कारण की त्यावेळेस काय झालं, भरपूर असा जोरात पाऊस आलेला आणि त्यामुळे प्रॉपर पद्धतीने शूट करता आलं नाही. जेवढं शूट केले तो पार्ट आणि आज जो मी शूट करणार आहे तो पार्ट मी कंटिन्यू करणार आहे आणि त्याचा म्हणजे कंबाईन करून एक व्लॉग बनणार आहे. तर त्यासाठीच ड्रोनची बॅग घेतली, कारण की इथनं जाताना आता माझा प्लॅन आहे एराडला जायचा आणि एराडवरनं डायरेक्ट आपण डेबेडी पाटणचा जो घाट आहे तो घाट करून आपण आपल्या महिंद्राला जायचं. तर या व्लॉगमध्ये मे बी तुम्हाला घाट पण दिसेल. तर हे एक छोटं मॉडिफिकेशन मी गाडीमध्ये केलं, हा टॉपबॉक्स लावला आहे मागं. त्याच्यानंतर ही जी सीट आहे ही म्हणजे ज्यावेळेस आपण लांबचा प्रवास करतो त्यावेळेस थोडं कम्फर्ट देते ही सीट. त्याच्यानंतर हे रायनॉक्सचे ग्लव्ज घेतलेत, बाकी तर सगळं नॉर्मलच आहे, बाकी सांगण्यासारखं काही एक्स्ट्रा नाही आहे. बाकी ही आपली गाडी आहे. गणपती बाप्पा और या आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो हायवेवर, कारण की दाखवण्यासारखं इथं काही नाही आहे. आपण सगळे आपले रायडिंग गेअर्स वगैरे सगळे व्यवस्थित केलेत, मागं आपले सगळं सामान वगैरे सगळं टाकले. आणि काल रात्रीच म्हणजे काल का परवा मी आपली गाडीचा टँक हा फुल केला. डायरेक्ट तुमच्याशी आता बोलतो ज्यावेळेस आपण हायवे टच झाल्यावर. आपण आता हायवे टच करणार आहे, जो पुढे जो ब्रिज दिसतो आहे त्या ब्रिजचं नाव आहे म्हणजे त्या चौकाचं नाव आहे बंकर चौक. आणि या बंकर चौकातनं ज्यावेळेस आपण डावीकडे जातो, हा डावीकडचा रोड आहे. अरे काल काय झालं आहे, लय पाऊस पडला आहे, तर पावसामुळं सगळे आता चिक्कल चिक्कल झालं आहे. आय होप की मला पण पावसाने गाठू नये, कारण की जो मी हा आपला मोटोव्लॉगिंगचा सेटअप बनवला आहे तो वॉटरप्रूफ नाही आहे सांगायचं म्हणजे. तर त्यासाठी जर पाऊस वगैरे पडला तर आपल्याला आपली व्लॉगिंग ही थांबवायला लागेल. असं काय ना काय आपण उपाय त्याच्यावर शोधूच. ओके, तर फायनली आपण मस्त अशा हायवे लागलेलो आहे. हायवेला ॲक्च्युली मगाशीच लावलो, तर कॅमेरा यासाठी चालू केला की तुम्हाला हिरवळ दाखवावी म्हणलं. तसं गाडीवरनं हिरवळ बघणं हे थोडं मजेदारच वाटतं. बाकी आत्तापर्यंत आपण कवर केले काहीतरी अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर. आपण घरातनं निघालेलो 10 वाजता आणि आत्ता काहीतरी नाही 10 वाजता नाही 9:30 निघालेलो आणि आत्ता वाजलेत काहीतरी किती 10:15 वाजलेत. बाकी कॅमेराचा अँगल कसा आहे काय माहिती, बाकी व्हिडिओ रेकॉर्ड तर होते पण ऑडिओ येतं आहे की नाही काहीची याची काही कल्पना नाही आहे. कारण की मोटोव्लॉग्समध्ये भरपूर वेळा मी बघितलं आहे की प्रॉब्लेम हा ऑडिओचाच असतो. की सांगायचं म्हणजे मी ॲक्च्युली 1-2 वेळा आपल्या मोटोव्लॉगिंगची टेस्ट वगैरे केली, तर झालेलं काय की माझा या गाडीचा जो सायलेन्सर आहे, ही जी गाडी आहे ही 2014ची आहे. तर ज्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस हा जो सायलेन्सर आहे याला सरकारने मान्यता दिलेली आणि हा सायलेन्सर मी या रॉयल एनफिल्डच्या शोरूममधूनच टाकलेला. तर त्यावेळेस ते लोकं म्हणलेले की हा सायलेन्सर अलाउड आहे. तर 2014 पासून ते 2016-17 पर्यंत हा सायलेन्सर अलाउड होता. त्याच्यानंतर आपल्या गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून हा सायलेन्सर अलाउड नाही केला. हा सायलेन्सर आता तुम्हाला मीन्स बाहेरच्याच शॉपमध्ये अवेलेबल आहे, रॉयल एनफिल्डच्या शॉपमध्ये अवेलेबल नाही आहे ॲज पर माय नॉलेज, पण काय माहीत नाही. तर आता मला ॲक्च्युली सायलेन्सर हा चेंज करायचा होता, कारण की आपल्या मोटोव्लॉगिंगमध्ये जसं तुम्ही बघत असाल म्हणजे जसं तुम्ही आता ऐकत असाल की आपल्या सायलेन्सरचा आवाज हा थोडा जरा जास्त येतो. पण मला असं काय वाटलं माहिती आहे का की सायलेन्सरचा आवाज जरी येत असला तरी व्लॉगिंग करताना तो क्यूटनेस पण येते, म्हणजे टुक 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 असा प्रॉपर बुलेटचा आवाज हा आपल्या व्लॉगमध्ये रेकॉर्ड होतो. तर त्यासाठी मी म्हणलं की ॲटलिस्ट एक काम करू आपण, ते एक राईड करू छोटीशी, जसं की आपण ही राईड करतो आहे पुणे टू आपलं महिंदगाव. तर त्यामध्ये आपल्याला समजून येईल की ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतो आहे. कारण की कसं आहे, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीमधले प्रॉब्लेम्स हे समजत नाही, आणि ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम समजतील त्यावेळेस आपण सोल्युशन काढू. तर मी पहिल्यांदा म्हणलं तर मी असा विचार केला की आपण एक राईड करावी, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस एडिटिंग करू, एडिटिंगच्या वेळेस जर असा काय प्रॉब्लेम वाटला की भरपूरच नॉईज होतं आहे किंवा भरपूरच असा प्रॉब्लेम वगैरे येतं आहे, तर त्यावेळेस आपण सायलेन्सर हा चेंज करू. काहीतरी 3,500-4,000 पर्यंत आपल्याला दुसरा सायलेन्सर भेटून जाईल.
आणि काय झालेलं, ज्यावेळेस मी सायलेन्सर चेंज केला त्यावेळेस त्यांनी मला काय नवीन सायलेन्स, म्हणजे जो माझा ओरिजिनल सायलेन्सर होता तो त्यांनी दिला नाही. म्हणजे त्यात त्यांची पण चुकी नाही आहे, तो मी घ्यायचा विसरलो. कारण की गाडी घ्यायच्या त्या एक्साइटमेंटमध्ये मी जो सायलेन्सर होता तो विसरून गेलो आणि त्याला झाले 6 वर्ष झाले. बाकी माझ्या गाडीविषयी सांगायचं म्हणजे ही माझी जी गाडी आहे ही आहे बुलेट क्लासिक 350. ही मी 2014 घेतलेली आणि तेव्हापासून म्हणजे चालू आहे आपली जर्नी. ॲक्च्युली ही गाडी मी वडिलांना, ही माझ्यासाठी नव्हती घेतली, गाडी जरी माझ्या नावावर असली तरी ही वडिलांसाठी गिफ्ट होती. त्याच्यानंतर वडील 2015 रिटायर झाले आणि ह्या गाडीचा ताबा आला आपल्याकडं. तर तेव्हापासून म्हणजे 2016 ही गाडी मीच वापरतो. बाकी गाडी तरी मला भरपूर आवडते, कारण की ज्यावेळेस आपण या गाडीवर बसतो बुलेटवर त्यावेळेस असा राजेशाहीच्या सिंहासनावर बसल्यासारखा हा अनुभव आहे. बाकी आता तुम्ही म्हणत असाल की अचानक याला कुठनं सुचलं की रायडिंग करावं किंवा मोटोव्लॉगिंग करावं, तर मित्रांनो म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं 2016 मी रायडिंग करतो. हे जे माझ्याकडे तुम्ही जे गॅजेट्स बघताय, रायडिंग गिअर्स हेल्मेट वगैरे, तर हे माझ्याकडे 2016 आहेत. 2016 मी, जसं की तुम्हाला भरपूर लोकांना माहीत असेल किंवा जे पण आपले नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांना सांगतो, मी 6 वर्ष हे बँगलोरमध्ये होतो. तर बँगलोरमध्ये असताना भरपूर अशा भरपूर राईड केल्यात. राईड म्हणजे साऊथमध्ये तर भरपूर अशा प्रमाणाच्या बाहेरच राईड झालेल्या. सहसा आम्ही गेलेलो कुर्गला, त्याच्यानंतर म्हैसूर, उटी, परत अजून अशा भरपूर. हां, एकदा तर मी डायरेक्ट बँगलोर टू कन्याकुमारी 1 डेमध्ये मारलेलं. साधारणतः 13 तास मी रायडिंग केलेली. तर त्यासाठी रायडिंगचा म्हणजे असं आहे, पूर्ण एक्सपर्ट लेवलवर नाही पण पाहिजे असा माझा एक्सपिरियन्स आहे रायडिंगचा. तर त्यासाठी हे चाललं आहे. आणि बाकी राहिली गोष्ट व्लॉगिंगची, तर माझ्याकडे 2016 सुद्धा एक ॲक्शन कॅमेरा होता जो मी चेस्ट माउंटवर लावून मी शूटिंग करतो. त्यावेळेस म्हणजे असं काय माझ्या डोक्यामध्ये नव्हतं की कॅमेराला माउंट करून आपण लोकांसोबत असं बोलू शकतो, ज्याला की मोटो व्लॉग म्हणून आता फेमस झालं आहे. तर काय मी आत्तापर्यंत म्हणजे हा जो अनुभव आहे म्हणजे तुमच्यासोबत बोलण्याचा रायडिंग करता करता, हा माझ्यासाठी नवीन आहे. त्यासाठी मी गेली 1 आठवडे थोडं आपल्या यूट्यूबवर थोडं बघत होतो व्लॉगिंग व्लॉगर्स, यूट्यूबवर थोडे व्हिडिओज वगैरे बघत होतो व्लॉगर्सचे, जसं की स्टोरी ऑन व्हील्स, परत मुंबईकर निखिल, अजून भरपूर आहेत. त्यांची आता नावं काय मला काय आठवत नाही, कारण की माझ्या यूट्यूबच्या रिकमेंडेशन सेक्शनमध्ये यायचे सगळे. तर ते मी सगळं बघायचो, त्यावरून थोडा अनुभव घेतला आणि म्हणलं जस्ट ट्राय करावं. तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, जमतंय का? 40 किलोमीटरचा टप्पा आपण पार केला आहे. ज्यावेळेस मी घरातनं निघालेलो त्यावेळेस आपलं किलोमीटर होतं 41,022, त्याच्यानंतर आत्ता झालं 41,060. कॅमेराचा अँगल बरोबर आहे का बघू द्या, रेकॉर्ड झालं का बघतो जरा, त्याच्यानंतर पुढचा डिसिजन घेतो. ओके, फायनली फुटेज चेक केलं आहे, रेकॉर्ड तर झालं आहे. आता होपफुली सगळं ठीक व्हावं. आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर 2000 सबस्क्रायबर्स हे पूर्ण झालेत, तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. कधी वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर 2000 सबस्क्रायबर्स होतील, पण झाले. म्हणजे माझा ॲक्च्युली अपेक्षा होती की या इयर एंडपर्यंत 1000 सबस्क्रायबर्स करायचे, पण तुम्ही लोकांनी जो अतिशय असा उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आहे त्यासाठी आपले 2000 सबस्क्रायबर्स हे कम्प्लीट झालेत. तर भरपूर लोकांना आता मनामध्ये असे वेगवेगळे प्रश्न असतात की मी नेमकं करतो काय काय करतो. तर जस्ट मी तसं सांगण्यासारखं माझ्या लाईफमध्ये काय नाही आहे, म्हणजे असं इंटरेस्टिंग सांगण्यासारखं काय नाही आहे माझ्या लाईफमध्ये, पण तरी पण तुम्हाला सांगतो. काय नाही, मी एका बँगलोरच्या कंपनीमध्ये काम आलं आहे, म्हणजे ती ॲक्च्युली जर्मन कंपनी आहे, त्यांचं ऑफिस बँगलोरमध्ये आहे. आणि मला आता ऑफिसवाल्यांनी कम्प्लीट वर्क फ्रॉम होम दिलं आहे, कारण की माझा जो मॅनेजर आहे तो जर्मनीमध्ये बसतो. आणि त्यांनी सांगितलं की कोरोनामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आणि फ्युचर पर्स्पेक्टिवनी पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आता वर्क फ्रॉम होमच करा. कारण की तो स्वतः ऑफिसला जात नाही तर तो आमच्याकडून एक्सपेक्ट करू शकत नाही किंवा फोर्स करू शकत नाही की तुम्ही ऑफिसला जावा. हे त्याचं स्टेटमेंट आहे, माझं नाही आहे बाय द वे. तर त्याच्यानंतर मी बँगलोरला 6 वर्ष होतो. 6 वर्षानंतर मी पुण्याला शिफ्ट झालो. नंतर पुण्यामध्ये मी सहसा 2-3 महिने होतो, पण 2-3 महिने म्हणजे मी असा विचार केला की याला आता हायस्ट जर वर्क फ्रॉम होम भेटलं तर आपण गावाला जावं. तर त्याच्यानंतर मी जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी गावाला गेलो, फेब्रुवारी 2021
आणि त्याच्यानंतर मी तिथंच राहिलो. त्याच्यानंतर आपली जी विली वगैरे गाडी वगैरे घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला तर डोंगरातली भटकंती हे माहीतच आहे की कशी आपण डोंगरातली भटकंती केली. याच्या व्यतिरिक्त आता काय मला तर काहीच माहीत नाही काय सांगायचं, तुम्हाला काय इंटरेस्ट आहे. बाय द वे क्यूने आपल्या प्रश्नोत्तराचा एक भाग मी घेणार आहे, पण तो भाग मी 10,000 सबस्क्रायबर झाल्यावरच घेणार आहे, कारण की आपली फॅमिली थोडी मोठी पाहिजे. बाकी कधी होईल काय माहीत नाही, राहू द्या, काय घाय नाही, आपल्याला टेन्शन नाही, आपलं जेव्हा होऊ द्या, आज होऊ द्या, उद्या होऊ द्या, 10 वर्षांनी होऊ द्या 10,000 सबस्क्रायबर, त्यावेळेसच आपण प्रश्नोत्तरांची एक सिरीज घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मला वेगवेगळे प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकतो. उजवीकडे दिशी बघतं आपली सह्याद्रीच्या पर्वतरांगा. ॲक्च्युली लहानपणी ना भूगोल आम्ही ज्यावेळेस शिकायचो त्यावेळेस भरपूर वेळा आम्ही असं हे करायचं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. पण म्हणजे गावाकडे गेलं आम्हाला माहितच नव्हतं का आमचं गाव ॲक्च्युली सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या खुशीमध्येच बसलेलं आहे. याला काय आता म्हणजे काय सांगायचं तुम्हाला काय माहिती. चला ठीक आहे, तर भरपूर अशा गप्पा केल्या, जरा आता आपल्या रोडवर कॉन्सन्ट्रेट करतो, नाहीतर संध्याकाळी 6 वाजतील तिकडे जायला. तर ज्यावेळेस आता सातारमध्ये गेलो त्यावेळेसच तुम्हाला भेटतो. ज्याची भीती होती तेच झालं. पाऊस सुरू झाला आहे, काय आहे या पावसाच्या ना, म्हणजे आता वरती हे तुम्ही ढग बघताय का, हे ढग म्हणजे सहसा पुढपर्यंतच आहे. आपला कॅमेरा काही वॉटरप्रूफ नाही आहे, पण तरी पण थोडं रिस्क घेऊन आता चालवतो आहे मी, आणखी कारण की पुढं तर काही पाऊस दिसत नाही आहे. जसं तुम्ही बघताय की आपले सफेद ढग वगैरे आहेत, पण इथं म्हणजे असं जोरात नाही, पण बऱ्यापैकी आपलं भुरकट आलं आहे. आलं बघतो आम्हाला, नाहीतर मग थांबून आपला गोप्रो काढायला लागेल, कारण की कसं रिस्क नको. बाकी पाऊस तर पुढं तर काही दिसत नाही आहे. थांबतो 5 मिनटं थांबतो, 2-3 किलोमीटर चालवतं, कारण की इथं रोड सगळा मोकळा वाळलेलाच आहे. अरे अरे पावसाने लय वैताग आणलाय, लय म्हणजे लय प्रमाणाच्या बाहेर. 5 मिनटं जातो, 5 मिनटं जातो, होपफुली यायला एरडच्या इथं गेल्यावर पाऊस नको आहे, कारण की जो पण आपला सगळा प्लॅन होता तो फिसकटल. बघा गेला पाऊस, बघा. बाकी इकडं डावीकडे बघताय का कसलो आयलो काळं झाले आयुष्य पण यायला एवढं कसं काय. बाकी पुणे सो फायनली आपण पोचलेलो आहे सातारमध्ये. इथं उजवीकडं जे बघताय तुम्ही डोंगर वगैरे, ते सगळे सातारचे डोंगर आहेत, म्हणजे सातारच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. बाकी आत्ता वाजले 12:30 आणि सहसा आपण एक 2:30-2:30 एराडमध्ये पोचू, कारण की इथनं आता उमरज असेल 30 किलोमीटर, त्याच्यानंतर पुढं 30 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर पकडा, तर 1.5-2 तास तरी लागतील. पण त्या अगोदर आता कसं झालं आहे 155 किलोमीटर, म्हणजे सहसा 130-140 किलोमीटर मी राईड केले. आता विचार करतोय कुठेतरी थांबावं, 5 मिनटाचा ब्रेक घ्यावा आणि त्याच्यानंतर आपली जर्नी कंटिन्यू करावी. आता वाजलं 1:15 आणि सांगितलं छोटा ब्रेक घेतला. स्प्राईट नाही आहे, पाण्याची बॉटल आहे, घरात पाण्याची बॉटल काय गावली नाही म्हणून ही बाकी आणली. बाकी घरात निघताना आईने पराठा दिलेला, जस्ट आता भूक लागली म्हणलं खावं, पराठा खातो. बघा पराठा बघा आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट गाडीवर. तो मस्त असा पराठा खाल्ला, पराठा खाल्ल्यावर एक फोटो काढला आणि आईला पाठवला, कारण की आईला पाठवला आणि इंस्टाग्रामवर पण टाकला. इंस्टाग्रामवर जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामचा आपला आय डी आहे ट्रॅव्हल अतुल. तर फोटो काढायचं कारण म्हणजे जसं की तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर बघत असाल की आपल्याला बाहेरच्या खाण्याची लय आवड आहे, तर आईने सकाळी निघताना पराठा दिलेला एक, आणि आईला फोटो पाठवायचं कारण म्हणजे आईला असं वाटतं की मी ती दिलेलं काही खात नाही, तर तसं काय नाही आई खातो आपण सगळं. भूक लागलेली म्हणलं थांबून मग गाडी आता खाल्लं, आता आपण निघूया एराडकडे. आणि आत्ता सध्या वाजलेत 12:50 आणि आपल्याला तिथं जायला आता सहसा 1 तास तरी लागेल.
जर व्यवस्थित हळूहळू गेलो तर 1.5 तास. आणि आता तर काय मेजर असतं कुठं काही थांबणार नाही, डायरेक्ट एरडमध्ये थांबणार आहे. एरडमध्ये गेल्यावर आपण फोन लावू तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता उमरनमध्ये. तर या ठिकाणी आत्ता जेवण केलं, भारी जेवण आहे, व्हेज. ओके बाबा काय झालं, हे जी डावीला तुम्ही जी नदी बघताय ही कोयना नदी आहे हीवाली. आणि नदीच्या किनाऱ्यावरच आपलं येडोबाचं मंदिर आहे जे मी तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात. आणि बाकी समोर जो तो आहे तो मोरगिरीचा किल्ला आहे. रोड सगळीकडे बाकी असंच आहे नॉर्मल, थोडे छोटे छोटे जे पॅच आहेत ते असेच आहेत. या रोडलाच बघा डाव्या साईडला एराड येडोबा मंदिर म्हणून एक बोर्ड आहे, तर इथनं तुम्ही घ्या डावीकडं. बाकी उंडके वगैरे आपल्या आय गेस लॉकडाऊनमुळे लावले असतील, मागच्या जेव्हा आलेलं तेव्हा पण उंडके होते. बाकी तेव्हा ते तिकडं पुढं मंदिर आहे. फायनली पोचलो, होप त्यायला आपले ते मित्र आले असावे. कुठं लावायची गाडी आता बघा. हे मंदिर आहे पुढं जे दिसतंय, भारी असं मंदिर आहे. इथं गेला अडकलच लो गाडी. Few moments later. फायनली आपला एरडचा शूट झालेला आहे चांगल्या रीतीने. प्रॉपर आपण ड्रोन शॉट्स वगैरे घेतले, जे पण एक्सपेक्ट होत ते झालं. आपण इथं आत्ता सध्या ज्योतिबाच्या वाडीत आहे. ज्योतिबाचं मंदिर जे पण अंडर कन्स्ट्रक्शन होतं ते आपण आता पाहिलं. आणि आता आपले प्रथम बाकी पुढं लय भारी दिसतंय, पुढचा व्ह्यू लय भारी आहे म्हणलं. तो भी गडच आहे. हा मोरगिरीचा गड आहे ना, काय नाव आहे त्याचं, काहीतरी आहे त्या डोक्यात आहे त्या गडाचं नाव. मी 4-5 वेळा म्हणलं व्हिडिओमध्ये तो गड आहे, गड आहे, मोरगिरीचा गड आहे तो. नाव काहीतरी आहे, काय तरी गुणवंत, गुणवंत गड, गुणवंत गड ना. हा बघा तो वासुडेला गेलेला तुम्ही? नाही नाही नाही, आपलं काम झालेलं आहे एराडमधलं. पुढं डोंगर बघताय कसं आहे आता प्रत्येकाने मी तुम्हाला म्हणलं डोंगर कसं आहे, पण खरंच फार सुंदर आहे. आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30, तर तुम्ही बघू शकता उजेड वगैरे काहीच नाही, सूर्य मावळला आहे, ढगाळ वातावरण झालं आहे. तर त्यासाठी म्हणलं की जास्त नको थांबायला, कारण की आपल्याला जायचं आहे घाटातनं. आपला जो पाटणचा घाट आहे म्हणजे पाटण टू डेबेवाडी हा घाट आहे, तो घाट आपल्याला पार करायचा आहे. तर म्हणलं की घाटामध्ये रात्रीचं गाडी चालवणं काय व्यवस्थित नाही. आणि तो घाट कसा थोडा ठीक ठाक नाही आहे, म्हणजे सकाळचं ठीक आहे, संध्याकाळचं व्यवस्थित नाही चालवायला. तर त्यासाठी म्हणलं की लवकर निघावं, म्हणजे आपण लवकर पोचू. साधारणतः तो घाट काय मी 1/2 तासात पार करेल. त्यामुळं आता पाटण आपण आता क्रॉस करतो आहे. इथनं सहसा आपल्याला नवा रस्ता काहीतरी 1-15 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर आपण राईट घेऊन आपण जाणार आहे. सो फार गाडी चालली 200 किलोमीटर, बाकीचा परफॉर्मन्स 1 नंबर, काहीच टेन्शन नाही. आणि एरडचा ब्लॉग येईल हा पुढचा, या ब्लॉगनंतर एरडचाच ब्लॉग असणार आहे. बाकी तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, मी तुम्हाला घाट पण दाखवतो. आता थोडा घाई करतो, थोडं ब्लॉग वगैरे नंतर करतो, कारण की पहिला आपली सेफ्टी फर्स्ट, त्याच्यानंतर ब्लॉग बघू. आता आपण ज्यावेळेस घाट सुरू करू त्यावेळेस मी आता ब्लॉगिंग सुरू करतो. 1 नंबर वाटते. गावाकडे आल्यावर अंगामध्ये जी तेजी होती तसं असं वाटते. कधी गावाला पोचतंय, कधी बसतंय गावाच्या इथंमध्ये, म्हणजे कधी गावाला पोचतंय आणि कधी आपल्या विली गाडीवर एक फेरफटका मारतंय, याचीच फक्त कमतरता आहे. म्हणजे याचीच फक्त मी वाट बघतोय. आणि हा जो सरळ रोड आहे हा सरळ, म्हणजे हा ॲक्च्युली नवा रस्ता आहे. आणि सरळ जाऊन जो पुढचं तुम्ही डोंगर बघताय, त्या डोंगरामध्ये सोनावडे गाव हे वसलं आहे. खूप सुंदर गाव आहे, माझ्या आत्याचं गाव आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. आणि वरती आय बटनवर तुम्हाला लिंक भेटेल जर सोनावडे हे गाव बघितलं नसेल. आपल्या डोंगरातल्या भटकंतीमध्ये आपण ते कवर करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे सूर्याची किरणं असलं सुंदर दिसतंय. आयला कॅमेरामध्ये कॅप्चर होते की नाही काय माहिती, म्हणजे मस्त अशी सूर्याची किरणं अशी खाली पडलेत म्हणजे, आणि दूर झालं, हां दुरामुळे झालं आहे असं. ओके ओके. बाकी कोयना काजू उद्योग, बाकी हा पुढं बघताय का कसा डोंगर वगैरे आहे, आणि तो जो रोड आहे पुढचा जो रोड आहे हा सरळ बघताय, तो जातो दिवशीला, दिवशीच गावाला जातो वाटतं, हां दिवशीलाच जातो. तर त्या ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे दिवशीला, मोस्ट प्रॉबेबली येईलच, लवकरच येईल तो दिवस. मागे आपण पोचलेलो आहे आपल्या महिंद गावाच्या स्टॉपवर. अरे काय काहीतरी काम चालू आहे कसलं तरी. कानामध्ये किडा गेल्यासारखं वाटलं, कारण की वायझर नाही आहे, वायझर ओपन करून आपण गाडी चालवतो आहे आणि आपल्याकडे विंडशील्ड पण नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट किडे सगळे गोळ्याच्या इथं जातात. तसंच किडा आहे म्हणत कानामध्ये, आता घरी गेल्यावरच काढतो. आम्हाला मानाईच्या नावानं सांग भलं, ओम नम शिवाय. आमचं महादेवाचं मंदिर होतं पाहिजे वेगळे डावीकडं. हे काय वांडर बघा वांडर, वय वय वय, अरे अरे हे काय केलं इथं, आलं बघा हे मोठं आमचं मंदिर मनाईच्या नावानं सांग भलं पोचलं बाबा.